प्रत्येक कवी आणि लेखकाच्या मनात आणि पेनात प्रेम फुलते, चंद्र उगवतो, पाना पानावर पाऊस कोसळतो. बहुतेक नव्यानं लिहिणाऱ्यांना या तीन विषयांचा भलताच आधार असतो. याला बंडखोर लेखक आणि विद्रोही कवी मात्र आपवत आहेत. जगात प्रेम नावाची कुठलीच गोष्ट नाही. सूर्याने पृथ्वीला आणि पृथ्वीने चंद्राला गुलाम बनवून बळजोरीने स्वतःभोवती फिरायला लावले आहे. आणि पाऊस फक्त गरिबांचे जिने हराम करण्यासाठीच कोसळत असतो, अशीच या विद्रोही कवी लेखकांची धारणा असते. आता कोणीतरी अन्याय केला म्हणून माणूस बंड करत असेल तर मी बालपणीच पावसाविरोधात विद्रोह करायला हवा होता, कारण आमच्या घरावरचे लोखंडी पत्रे पाऊस थांबवायला असमर्थ होते. पाऊस आल्यावर पत्र्यांच्या छिद्रातून पाणी ठिपकायला सुरुवात व्हायची. त्याखाली कुठले तरी भांडे ठेवण्यासाठी आमची धावपळ उडायची. पत्र्यातून झेपावणारा थेंब भांड्यात पडायचा तेव्हा टप्प आवाज यायचा. भांड्यात साचलेल्या पाण्यात मात्र तो पडला की त्याचा टुबुक असा मजेशीर स्वर निघायचा. त्याचे काही तुषार अंगावर उडायचे तेव्हा शहारल्यासारखं व्हायचं. भांड्यात काळ्या रंगाचं पाणी साचायचं. पावसाचे पाणी काळे कुट्ट असते असा लहानपणी माझा पक्का समज होता. पण आईने सांगितले, रोज चूल पेटवल्यावर धुराची काजळी पत्र्यावर बसते म्हणून पाणी काळे होऊन खाली ठिबकते. मग मी नव्या नजरेनं पत्र्यांकडे पाहायचो. भिंतीवरही पाणी ओघळायचं, म्हणजे पांढऱ्या मातीच्या भिंतीवर पाऊस भूमिती रेखाटायचा. आई पोचारा देईल तेव्हा त्या रेषा पुसून जायच्या. खरं म्हणजे पत्र्यांमुळे झोपल्या जागी बाहेर पाऊस सुरू झालेला समजायचा. हळूवार पाऊस अंगाई गीतासारखा लयबद्ध आवाज करायचा तेव्हा मात्र अलगद झोप लागायची. मुसळधार पावसाने मात्र पत्र्याचा ताशा होऊन जायचा. आभाळाचा प्रचंड आवाज भेदरून सोडायचा. गावातील वीज गपकन विझून जायची. घरात घुप्प अंधार पसरायचा. मग आई घाईने उठून कंदील लावत असे. धटिंगण वारा कंदिलाच्या आत शिरून वातीचा जीव घ्यायला पाहायचा. वात भेदरून फडफडायची. तिच्या वेड्या विद्र्या सावल्या भूतांचे सामूहिक नृत्य सुरू झाल्यासारख्या पांढऱ्या भिंतीवर नाचताना दिसायच्या. आभाळाच्या पोटावर आसूड ओढीत वीज कडकडाट करीत लक्कन चमकली की खिडकीतून वाऱ्याने पिसाट हलणारा पिंपळ दिसायचा. जणू अंगात वारं भरलेली एखादी रणचंडिका केस मोकळे सोडून रौद्र नाचत आहे असा भास व्हायचा. नेमके अशा वेळेस एखादे भिजलेले कुत्रे रडल्यासारखे विहळायला सुरुवात करायची. मी घाबरून तोंडावर पांघरून घ्यायचो. झोपताना इकडे तिकडे हातपाय हलवण्याची मात्र मुभा नव्हती. आजूबाजूला गाळक्या पत्र्याखाली सारी भांडीच ठेवलेली असायची. आई झोपत नसे. भांड्यात साचलेला पाऊस तिला रात्रभर बाहेर नेऊन टाकावा लागायचा. कधी कधी पावसाची सलग झड लागून राहायची. गावातून सुसाटत पाण्याचे ओहळ नदीकडे व्हायचे. रानात गावात वारे माप चिखल व्हायचा. गावात फिरणाऱ्या मोकाट डुकरांसाठी जागोजाग स्विमिंग टँक निर्माण व्हायचे. काळ्या गटारी पावसात अंग धुवून स्वच्छ व्हायच्या. मग कोरडे ठाक पडलेले नदीचे पात्र खळाळत्या पाण्याने जिवंत होऊन व्हायचे. धुवाधार पावसाने पूर यायचा. ते फुसांडत वाहणारे मातकट पाणी पाहायला गाव लोटत असे. नदीवरचा दगडी पूल बसका होता. नाहू घातल्याप्रमाणे पाणी त्याच्या डोक्यावरून वाहू लागल्यावर रहदारी ठप्प होई. त्या काळी चहाचे एखादे हॉटेल सोडले तर प्रवाशांना कशाचा आधार नव्हता. कधी कधी रात्रभर अलीकडच्या काठावर गुंतून पडलेल्या प्रवाशांच्या जेवणाची सोय गावातील लोक करीत. नंतर त्याचा व्यवसाय सुरू झाला. काही गावकरी घरातून भाकरीची चवड, बेसन, त्याबरोबर चटणी असा मेनू तयार करून आणत आणि प्रवाशांना विकत. पाऊस असा मुळावर उठल्यासारखा बरसायचा तरी आम्ही त्याची आतुरतेनं वाट पाहायचो, कारण आम्हाला शिवारभर पाण्याची गरज होती. पावसाळा सोडला तर पाण्यासाठी गावाची भटकंती ठरलेली होती. आई पिण्याचे पाणी आणायला हंड्यावर हंडे घेऊन निघायची तेव्हा मीही हातात छोटी ताटली घेऊन तिच्या मागे दुडक्या चालीनं पळायचो. आई मला घेऊन नदीवर जायची. नदीचा एक काठ आणि मधले पात्र पूर्ण कोरडे पडलेले असायचे. दुसऱ्या काठाला चिपकून पाण्याची बारीक धार वाहत असायची. आई पात्राच्या मधोमध येऊन वाळूत खड्डा करायची. पाणी लागोस्तर वाळू बाजूला करत राहायची. आधी ओली वाळू आणि त्याखाली गढूळ पाण्याची धार दिसल्यावर थांबायची. झऱ्यातून थोड्या वेळ गढूळ पाणी वाहायचं, नंतर ते स्वच्छ होत जायचं. आई झऱ्यातलं ते निर्मळ पाणी ताटलीनं उपसून भांड्यात भरायची. त्याबरोबर वाळूचे कणही भांड्याच्या तळाशी जाऊन स्थिर व्हायचे. पैसे असणारे लोक मात्र पाखालीचं पाणी घ्यायचे. पाखाल म्हणजे रेड्यावर झूल पांघरल्यासारखी कातडी पाखाल ठेवून त्यात पाणी भरले जात असे. पाणी द्यायचे त्याच्या घरासमोर गेले की रेडा डोरबेल दिल्याप्रमाणे मोठ्यानं हंबरायचा.
पखालीच्या दोन्ही बाजूला खाली रेड्याच्या पायाजवळ पखाल निमुळती करून त्या कातड्याच्याच वाधीनं बांधलेले असायचे असे तोंड. त्या खाली भांडे ठेवून पाणी भरले जात असे. नंतर सावकाशीनं नळ आले, पण प्रेशर कमी असल्याने घरासमोर मोठाले खड्डे घेऊन त्यात नळाचे कनेक्शन घेतले जायचे. जगभर एवढे बदल झाले, पण गावातील पाण्याची परिस्थिती आजही तशीच आहे. मात्र व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च होतो, ते पाण्यात जाण्यापुरते पाणी मात्र आपल्या देशात कुठेही उपलब्ध आहे. आताशी स्लॅबच्या घरामुळे पाऊस आल्याचा समजत नाही, त्याचे संगीत ऐकू येत नाही, पण राहून राहून वाटते छताला एखादं छिद्र पडावं, त्या खाली भांडं ठेवावं, त्यात गळणारे थेंब साचवावेत, न जाणो एखाद्या थेंबाबरोबर आभाळात हरवलेली आपली आई घरात येईल. या कल्पनेनं मात्र मनात धुवाधार पाऊस सुरू होतो.